फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणा फाट्यावरील तीन घरं फोडण्यात आली. चोरी झालेल्या तीन घरांपैकी दोन घरांचे मालक बाहेर गावी असल्यानं चोरीचा निश्चित आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. तर एका घरातून 65,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. फुलंब्री रस्त्यावरील देवळाणा फाट्यावर वस्तीतील तीन घरं अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडली. घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातील सोन्या चांदीचे ऐवज लंपास केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. श्रावण दशरथ जाधव यांचं घर फोडून 65,000 रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे. घरातील कपाट शोकेस फोडून आणखी काय मिळतं याचा तपास चोरट्यांनी घेतला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच आणखी दोन घरांचा कडीकोयंडा तोडून घरात चोरी केली. परंतु या दोन्ही घरांचे मालक मुंबईला गेले असून त्या आल्यावर चोरीचा निश्चित आकडा समजणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानक पथकाला प्राचारण केलं होतं, मात्र श्वानाला चोरांचा मार्ग शोधण्यात अपयश आलं. श्वान गावातील रस्त्यावर घुटमळत राहिला. चोरांनी फोडलेल्या कपाटावरून पोलिसांनी त्यांचे ठसे घेतले आहेत. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नीलकंठ देवरे, आर बी भुसारे यांनी भेट देऊन पंचनामा केला. खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार, नवले, गांगवे, राहुल पगारे यांनी भेट देऊन पाहणी केली. खुलताबाद तालुक्यातील देवळाणा फाट्यावर एकाच रात्री तीन घरं चोरट्यांनी फोडल्यानं गदाणा, देवळाणा, सुलतानपूर परिसरात शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.